सीवूड प्रभागामध्ये मला वाटतं फक्त मला वाटतं की आपल्या सेक्टरच्या अनुषंगाने नोव्हेंबरमध्ये फक्त आय पी एलच्या धर्तीवरती एस एस पी एल टुर्नामेंट सेक्टरमध्ये भरते ह्या नाईट टुर्नामेंट भरवली जाते ह्या गोष्टीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि हे फक्त नेते गणेशजी नाईक साहेबांना आपण या एस एस पी एलच्या माध्यमातून या सर्व तरुणांना मार्गदर्शन करावं. आता म्हणून भविष्य काळामध्ये टी ट्वेंटी ओडीआय आणि कसोटीमध्ये कधी ना कधी नवी मुंबईचा एखादा खेळाडू जावा यासाठी आपल्याला रोपं लावायला लागतील. त्याच्यातून निश्चितपणे काय निर्मिती होईल. आणि विशाल ज्याला तो क्रीडा समितीचा सभापती असताना विशालनी या नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्या. विशाल तुझ्याकडे जबाबदारी देतो की नवी मुंबईच्या नुसत्या तुमच्या एस एस पी एलच्या नको तर नवी मुंबईच्या स्तरावर क्रिकेटच्या अनुषंगानं तू जबाबदारी घे. काय त्यासाठी नियोजन करायचं, प्लॅनिंग करायचं, आर्थिक नियोजन करायचं त्याची संपूर्ण आपण जडणघडण करू. मी तुम्हाला शांततेनं स्पर्धा व्हाव्यात, पंचांचा निर्णय अंतिम मानावा, पंचाच्या डोक्याला झुंझले आहेत की असं वागू नका. झुंझण्याचं म्हणते ना म्हणजे पंच हे प्रेशरमध्ये नाही तर तुम्ही दक्षता घ्या जेणेकरून खेळाचा जो खरा आनंद आहे तो लुटता आला पाहिजे. ज्या गोष्टींमध्ये आनंद नाही ती गोष्ट चांगलीच नाही आणि म्हणून आनंद असेल ती गोष्ट आपण करायला पाहिजे. विशाल तुझ्या ह्या कार्याला माझ्या हार्दिक शुभेच्छा, तुझ्या सहकार्याने हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि या स्पर्धेचं उद्घाटन सुद्धा पट्टीचं पूजन करून इथे पार पाडला जातो. आणि विद्यमान नगरसेवक विशालजी डोळस त्याच्याचबरोबर नवी मुंबईचे शिल्पकार आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब, सागरजी नाईक साहेब, डॉक्टर संजीवजी नाईक साहेब इथे उपस्थित आहेत. आणि श्रेष्ठ अर्पण करून खऱ्या अर्थाने आदरू क्रिकेटच्या माध्यमातून आनंद उत्सव कॉर्पोरेटर नाही. ये बेसिकली ग्राउंड से जुड़ा हुआ सोशल वर्कर. एस एस पी एल के माध्यम से सीहूड के इलाके के सभी धर्म, जात पंथ वर्ण के बच्चों लोगों को साथ में लेके आके यहाँ पे एक आनंद देने का प्रयास विशाल के माध्यम से हो रहा है, उनके साथी लोगों के माध्यम से हो रहा है. अभी विशाल ने उनके प्रस्ताव ने बोला कि भाई इस साल में कुछ दिक्कतें, दिक्कतें तो आती रहेगी, दिक्कतों पर जो उससे सामना करते हैं और जो आर पार की लड़ाई करते हैं उसको योद्धा कहते हैं. और विशाल में वो क्षमता है अगले साल में इससे ज़्यादा बढ़िया इसका प्रदर्शन हो जाएगा. और ये भी साल का प्रदर्शन भी कुछ कम होने वाला नहीं है. मैं सभी खिलाड़ियों को शिस्त के तौर पे काम यानी अपना जो भी खेल दिखाओ और अपने टीम का भी नाम आगे करो. इस आगे विशाल के माध्यम से खेल कूद में और सभी क्षेत्र में इस इलाके की ऑन द कॉन्ट्री उसको मैंने जिम्मेदारी क्रिकेट के लिए नई मुंबई के स्तर पे दी है और वो जिम्मेदारी पूरा करेगा ऐसा मुझे पक्का भरोसा है. ग्रुपच्या वतीने अनुभवला हर्षल कडलक आणि त्यांची संपूर्ण टीम झिरो ग्रॅव्हिटी ग्रुप आपलं मनस्वी आभार. चला दोन्ही टीम मॅच इथे चालू करायची. पाच ओव्हरची मॅच असेल आणि कंपल्सरी टार्गेट दुसरे चेंडू पहिला चेंडू
आनंद घेला लवली बॉलिंग खोलकर चेंडू टाकला दिशा दिली वाइडिस मिडविकेट के दरम्यान दोपरीचा फेल गेंद राज दिवेकर दरम्यान दोन धावा अभिजीतच्या खात्यात तालमेल पहिला चेंडू जसा मारला दिशा दिली मध्ये क्षेत्रामध्ये एक मध्ये बीट करून गेला होता महेश पारकरला व्हाट अ लवली परत अगोदरचे दोन चेंडू टाकले त्याने गतीमध्ये परिवर्तन केले होतं हा चेंडू क्विक क्विक टाकला षटकाच्या दरम्यान फक्त 14 तीन गडी बाद 14 अशी दयनीय अवस्था चेन्नईने चॅलेंजर्स जयचा खेळण्यासाठी असमर्थ दाखवली पायाला लागला पंचांची होती होती।